सांगलीमध्ये लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती रंगली आहे. संभाजी भिडे यांच्या हस्ते या कुस्तीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर किरण भगतनं पैलवान मनजित सिंहला आसमान दाखवत लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती जिंकली आहे. स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात होणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच कुस्ती होती आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो कुस्ती सैनिकांनी शौकीनांनी ही कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. समाज करून बसलेला आहे म्हणजे संपून बसलेला आहे. समोर एक कुस्ती प्रेमी तर्फे आणि आरती जाधव तर्फे मी कुस्ती निवडक शंकर पुजारी आपल्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. ताकद अनुभवायचं काम चालू झालेलं आहे. खेत चालू झालेले आहे. 140 किलो वजन काळ्या लांगेचा मंजित आणि अचानक कुस्ती दिसत नाहीये. हे समोरची मंडळी बनवून घ्या की बाउन्सर काढून टाका आणि बाउन्सर डोकं हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता किरण भगतचा. समाज करून बसलेला आहे म्हणजे संपून बसलेला आहे. समोर एक कुस्ती प्रेमी तर्फे आणि आरती जाधव तर्फे मी कुस्ती निवडक शंकर पुजारी आपल्या सर्वांचा आभार मानतो.